पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर प्रकाश अण्णा महानवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर प्रकाश अण्णा महानवर यांची नियुक्ती राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी केली. डॉक्टर प्रकाश महानवर यांचा जन्म 1 जून 1967 रोजी झाला. ते सध्या मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक तसंच संचालक पदावर कार्यरत आहेत. डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ 5 मे रोजी संपल्यामुळं हे पद रिक्त झालं होतं. त्यानंतर डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर रजनीश कामत यांच्याकडं या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी IIT कानपूरचे माजी संचालक डॉक्टर संजय धांदे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठीत केली होती. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रमोद पडोळे, हैदराबाद येथील इंग्रजी आणि परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरू ई सुरेश कुमार आणि राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य होते. समितीनं शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉक्टर प्रकाश महानवर यांची कुलगुरुपदी नियुक्ती जाहीर केली.